70,000 कोटींचा उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री कितीचा असेल असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. तसंच राजकारणात भाजपला पोरच होत नाहीत म्हणून त्यांना गद्दार मांडीवर घ्यावे लागतात असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला आहे. भाजपला पोरच होत नाहीत आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतान म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत सगळे. म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, 70,000 कोटीचा उपमुख्यमंत्री, तर मुख्यमंत्री कितीचा असेल? हे सगळे नकली संतान तुम्ही, कारण तुम्हाला मोदीजी राजकारणामध्ये पोरच होत नाही.